सर्व मंगल्ये मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीत घटस्थापना कशी करावी अगदी भरगच्च घट उगवावा यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात घटस्थापना करत असताना आपण कोणत्या मंत्राचा जप करावा कोणत्या गोष्टी आपण घटस्थापना करताना कराव्यात किंवा या नऊ दिवसामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत घटस्थापना अतिशय सोप्या पद्धतीने कशी करावी याबद्दल आपण परिपूर्ण व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित असतो नवरात या विविध रूपांची पूजा केली जाते आपण आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून घरामध्ये घटस्थापना करत असतो यावेळी गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीची सांगता ही बारा ऑक्टोबरला होणार आहे नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे सकाळीच्या मुहूर्तावरती तुम्हाला घटस्थापना करणं शक्य नसेल तर तुम्ही अभिजित मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा करण्यात येईल या दिवशी विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून असणार आहे ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो घटस्थापना करण्यापूर्वी आदल्या दिवशीच आपल्याला किंवा आदल्या काही आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करायची आहे अगदी घरामध्ये सगळं जळमेटं असो किंवा भांडी स्वच्छ धुवायची असो ठेवणीतल्या वस्तू स्वच्छ धुवायच्या असो अंतरुण कांबरून असो तर सर्व काही स्वच्छ केलं जातं नवरात्रीमध्ये देव बसण्याच्या अगोदर देवी जेव्हा कलश आपण तापना करतो घटस्थापना करतो त्या अगोदर आपलं जे घर आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ केलं जातं तुमच्याकडे देखील केलं जात असेल केलं जात नसेल तरी देखील तुम्ही घटस्थापनेच्या अगोदरच तुमचं जे घर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये स्वच्छता आणि सात्विकता असायलाच हवी आपलं वातावरण आपल्या घरातील हे मंगलमय असायला हवं यासाठी तुम्ही घराची स्वच्छता करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ करून तिथे आपल्याला रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह बनवायचे आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून भूमिपूजन करून घ्यायचं त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे दिवा लावण्यासाठी आपण हा अखंड दिवा लावणार आहोत त्यासाठी अष्टदल कमल काढायचं आहे तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे अखंड दिवा लावत असताना तो शक्यतो अष्टदल कमल काढून त्यावरती लावावा कारण की अष्टदल कमल हे देवीला अतिशय प्रिय आहे अष्टदल कमल काढत असताना जे तांदूळ वापरणार आहात तर ते तांदूळ रंगीत वापरावे किंवा हळद मिसळून तुम्ही हळदीने पिवळे केलेले किंवा हळदी कुंक मिसळून रंगीत केलेले तुम्ही जे तांदूळ आहे तर ते वापरायचे आहेत ह्या अखंडच असाव्या तुटके फुटके तांदूळ वापरू नये यानंतर तुम्ही जर अखंड दिवा लावत असताना जर दिव्या गळत असेल किंवा दिव्याचं तेल गळत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली प्लेट ठेवून प्लेटवरती तुम्ही ओल्या कुंकवाने अष्टदल कमल काढून त्यावरती थोड्याशा अक्षदा म्हणजे अगदी चिमुडभर अक्षदा वाहून त्यावरती अखंड दिवा लावला तरी देखील चालेल अखंड देवा लावत असताना दिवेची वाद ही सवाहात मापाची घ्यावी तव्याची वाद घेत असताना तुम्ही जर विकतची घेत असाल किंवा कलावा घेत असाल तरी देखील चालेल घरात वाद बनवून घेणार असाल तर वाद जास्त सर कठीण अशी बनवून घ्यायची म्हणजे कठीण बनवलेल्या वातीला ही जास्त काजळी धरत नाही आणि अखंड दिवा हा जास्त वेळ तेवत राहतो यानंतर दिवेची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा शुभ शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा श्लोक म्हणायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचवायसाठी आपण दिव्याकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायचं घटस्थापनेच्या दिवशी आपल्या देवघरामधील जे काही देव असेल देवांचे टाक असतील मूर्त्या असतील तर त्या सर्व मूर्त्यांवरती पंचामृताने स्नान घालायचे आहे सर्व देवांना पंचामृताने स्नान घालून घटी बसवायचं आहे घटी बसवत असताना तुमच्या देवाऱ्यामध्येच तुम्ही जिथे कुठे देवांच्या मूर्ती ठेवत असाल त्याच ठिकाणी तुम्हाला विड्याचं पान ठेवून त्यावरती सर्व देवी देवतांच्या मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर घटस्थापना करायची आहे घटस्थापना करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा करायचे आणि देवपूजा करत असताना सर्व देव हे विड्याच्या पानावरती विराजमान करायचे चाहे. तर घटस्थापना करण्यासाठी तुम्ही खाली असं घटस्थापना चौरंगावरती करणार असाल तर गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा करून घ्यायची गणपती दोन बाप्पाच्या पानावरती अक्षदा वाहून त्यावरती हळदी हो कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा दुर्वा व्हायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण दुर्गा मातेचा तुमच्याजवळ असा एखादा फोटो असेल किंवा तुमच्या कुलदेवतेचा फोटो असेल किंवा टाक असेल तर तो देखील तुम्ही इथे मांडू शकता यानंतर देवीला देखील हळदी हो कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायचे आहेत यानंतर आपण घटस्थापना करणार आहोत घटस्थापना तुम्ही परंपरेनुसार कशी करत असाल त्या पद्धतीने करू शकता काहीजण पत्रावळीमध्ये घटस्थापना करतात काही केळीच्या पानावरती करतात काहीजण टोपलीमध्ये करतात परंतु शक्यतो घटस्थापना करत असताना आपल्याला जे धान्य असतं तर ते धान्य रुजवायचं असतं याच्या मागचा शास्त्रोक्त विधी म्हणजे आपल्या शेतामध्ये जे काही धान्य उगवलेलं आहे तर ते सगळं धान्य एकत्रित करून देवी बसल्यानंतर अशा प्रकारे ते धान्य रुजवलं जातं मग ते तुम्ही टोपलीत रुजवलं किंवा केळीच्या पानामध्ये रुजवलं किंवा पत्रावळीमध्ये रुजवलं तरी देखील काही हरकत नाही तर इथे मी केळीच्या पानावरती घटस्थापना करायला तुम्हाला सांगणार आहे घटस्थापना करत असताना सर्वात आधी तामण घेतलेलं आहे त्यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे त्यावरती आपण ही वावरी म्हणजे ज्याला वेदिका म्हटलं जातं माती आपण घालून घ्यायची आहे तर माती घेत असताना तुम्ही गावाकडे राहत असाल तर शेतामधली वावरी म्हणजे माती आणली जाते तर ती माती ही जास्त मौसूत नसावी किंवा जास्त ना माती घेत असताना तुम्ही जाडसर माती घ्यायची आहे माती जर खूपच मऊ असेल खूपच बारीक असेल तर त्यामध्ये तुम्ही वाटीभर वाळू देखील मिक्स करू शकता कारण की माती खूपच मऊ असली तर त्या मातीमध्ये पाणी ओतल्यानंतर हे माती खाली दबली जाते आणि आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही माती पसरून घेतलेली आहे मातीला दोन थर दिलेले आहेत म्हणजे आपल्याला एक दोन इंच येईल इतपत माती घालायची त्या आहे त्यावरती गट ठेवायचा आहे मातीचा घट ठेवायचा आहे मातीचा घट ठेवत असताना तो स्वच्छ धुवून घ्या म्हणजे ज्यातले जे शिद्रे असतात तर ती ओपन होतात आणि आपण जेव्हा त्यामध्ये पाणी घालू तर त्यानंतर ती जी काही पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थित होतो त्यासाठी स्वच्छ धुवून घट घ्यायचा घटाच्या गळ्याला आपल्याला लाल पिवळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर घटामध्ये गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं त्यामध्ये एक रुपयेचं नाणं एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा एक फूल घालायचं आहे त्यावरती तुम्ही पाच विड्याची पाने किंवा पाच आंब्याची पाणी ठेवायची आहेत त्यावरती श्रीपर किंवा नारळ ठेवायचा आहे काहीजण नारळ ठेवतात तर काही जण नारळ देखील ठेवत नाही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रकारे तुम्ही करू शकता शक्यतो घटामध्ये विड्याचं पान ठेवलं जातं यानंतर घाटाला आपण पाच ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवून घेणार आहोत घटस्थापना करत असताना काही जण लाल मातीमध्ये करतात तर काही जण काळ्या मातीमध्ये करतात तर बघा गावाकडे तुम्ही राहणार असाल तर तुम्हाला काळी माती सहज उपलब्ध होईल त्या काळ्या मातीमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता परंतु महाराष्ट्राबाहेर किंवा बाहेर तुम्ही राहत असाल तुम्हाला जर माती मिळाली नाही काळी माती मिळाली नाही तर तुम्ही लाल माती देखील घेऊ शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही फक्त आपल्याला धान्य रुजवायचं आहे माती घेत असताना ती खूपच मऊ तेवढी घ्यायची नाही त्यामध्ये थोडेसे खडे असावेत खडे नसतील तर तुम्ही वाटीभर वाळू देखील त्यामध्ये घालू शकता म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि आपला घट हा व्यवस्थित येतो घटाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर नाळाला देखील आपल्याला हळदी कुंकू व्हायचे आहेत अक्षदा व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत या आपण जेव्हा घटस्थापना करू तर त्यावेळेस आपण मुक्याने ही पूजा करायची नाही कोणतीही पूजा करत असताना आपण देवीच्या मंत्राचा किंवा आपण ज्या देवा देवाचा हो, त्या देवाची पूजा करत आहोत त्या देवाच्या मंत्राचा जप करायचा यामुळे आपली पूजा जी आहे तर ती सिद्धीच जाते मुक्याने कधीही कोणतीही पूजा करू नका तर यानंतर आपल्याला धान्य रुजवायचं आहे धान्य रुजवत असताना काही जण सप्तधान्य घेतात तर काही जण नऊ धान्य घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता परंतु धान्य घेत असताना ते टपोरे धान्य आपण चांगलं धान्य बघून घ्यायचं आहे कडक घटसर असं धान्य घ्यायचं आहे तुम्ही धान्य घेत असताना ते पोचट किंवा वाया गेलेलं धान्य घ्यायचं नाही तर अशा धान्याची पुडी देखील विकत मिळते परंतु त्या पुढीमध्ये भरपूर सगळं धान्य व्यवस्थित असतं असं नाही त्यासाठी तुम्ही असं नऊ धान्य किंवा सप्तधान्य गोळा करू शकता फक्त ते धान्य हे चांगलं आपलं असावं पोचड झालेलं धान्य किंवा बारीक खूप हो बारीक जे दाणे असतात असे दाणे तुम्ही जर घेतले तर ते दाणे जास्त व्यवस्थित उगवणार नाही आणि आपला घट हा व्यवस्थित उगवणार नाही त्यासाठी आपण जेव्हा धान्य घेतो तर ते व्यवस्थित निवडून घ्यावे घोळून घ्यावे किंवा तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि जे वर तरंगतात पोचड धान्य तर ते काढून टाकू शकता तर बघा धान्याचा आपण एक थर दिलेला आहे म्हणजे धान्य पेरून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला माती ही हलक्या हाताने थोडीशीच घालायची आहे तर खाली आपण भरपूर प्रमाणात माती घातली परंतु वर पाती थोड़ी -थोड़ी माती घालत असताना तुम्ही अगदी थोडी थोडी माती हलक्या हाताने पसरवायची आहे म्हणजे आपलं धान्य त्याला व्यवस्थित मोड येतात आणि ते धान्य लगेच अंकुरित होतात त्यामधून दोन तीन दिवसामध्येच अंकुर फुटतो तुम्ही जास्त जर माती वरून घातली तर ते धान्य आहे तर ते खाली दबलं जातं आणि ते धान्य उगवत नाही यासाठी तुम्ही वर माती देत असताना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने फक्त आपलं जे धान्य आहे तर ते थोडंसं मुजल इतपत आपल्याला ही जी माती आहे तर ती माती घ्यायची आहे त्यानंतर हलक्या हाताने त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालू नका तुम्ही जास्त जर पाणी घातलं तर हे जे धान्य आहे ते कुजतं आणि त्याचा वास येतो भुरा येतो घटाला त्यानंतर धान्य देखील व्यवस्थित उगवत नाही बरेच जण काय करतात घटस्थापना करत असताना माती घेतात त्या मातीमध्ये धान्य मिक्स करतात आणि ते तशीच माती ठेवली जाते परंतु तुम्ही अगोदरच धान्य मिक्स करून घेतलं तर ते धान्य आहे तर ते घटाच्या जे घटस्थापनामध्ये त्या तुम्ही वेदिका ठेवलेली आहे त्या मातीमध्ये खालच्या साईडला जाईल आणि ते दबलं जाईल त्यामुळे त्याला अंकुर फुटणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जर घट लावला तर तो खूप चार भरगच्च असा घट उगवेल तर यानंतर आपण पाणी शिंपडून घेतलेलं आहे देवीचा जेव्हा आपण ही घटस्थापना करू तेव्हा तुम्ही नवार मंत्राचा जप करू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता काही जण घटस्थापना झाल्यानंतर दुर्गाशप्तशेचा पाठ देखील करता तुम्हाला देखील शक्य असेल तर ही सेवा देखील तुम्ही करू शकता ही जेव्हा घटस्थापना करो तेव्हा तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर तुम्ही सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करू शकता किंवा या देवी सर्व भूते शिव शक्तिरूपेण संस्थिता नम तस्यै नम तस्यै नम तस्य नमो नमः या मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता मी मंत्र देखील तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे ते बघून तुम्ही म्हणू शकता तर तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा जे जयकार तुम्हाला शक्य नसेल तर फक्त तुम्ही जगदंब जगदंब तरी म्हणा परंतु पूजा करत असताना मुख्याने पूजा करू नका कारण की देवीला तिची स्तुती केलेली अतिशय प्रिय आहे याशिवाय देवीला तिचा जेव्हा तुम्ही तिला हाक माराल तेव्हा तुम्ही तिला बोलवाल तेव्हा तिला खूपच ती प्रसन्न होते त्यासाठी तुम्ही देवीची पूजा करत असताना तुमच्या मुखाने तिचे नाव घ्या नामस्मरण करा जेवढे जास्त तुम्ही तिच्या मंत्राचा जप कराल नामस्मरण कराल तेवढीच तिची अखंड कृपा तुमच्यावरती राहील प्रत्येक आईला आपल्या मुलाने तिची तिला ते 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 मारलेली हाक ही खूप प्रिय असते त्याचप्रकारे आपल्या या देवी आईला देखील आपण मारलेली हाक ही तिच्यापर्यंत पोचत असते तुम्हाला होईल त्या मंत्राने किंवा तुम्हाला अशक्य होईल तसं तुम्ही आईला हाक मारत मारत तुम्हाला ही पूजा करायची आहे यानंतर आपल्याला देवीची ओटी भरून घ्यायची आहे देवीची ओटी तुम्ही खनानाराने या दिवशी भरायची आहे एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे ओटीचं साहित्य आहे ते घ्यायचं आहे खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयेचं नाणं हे साहित्य नारळ देखील घ्यायचा हळदी कुंकू अक्षदा व्हायचा अशा प्रकारे तुम्हाला देवीची ओटी देखील पहिल्या दिवशी भरायचे तुम्हाला पहिल्या दिवशी जर भरणं शक्य नसेल तर तुम्ही सातव्या दिवशी आठव्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी भरली तरी देखील चालेल एकदा का होईना नवरात्रीमध्ये दे कुलदेवतेची ओटी अवश्य भरावी यानंतर नऊ दिवस जोपर्यंत आपण घट उठवत नाही तोपर्यंत देव हलवले जात नाही त्यासाठी पहिल्या दिवशीच तुम्हाला देवांची व्यवस्थित स्वच्छ देव करून तुम्हाला पूजा करायचे देवघर स्वच्छ देव करून घ्यायचं आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही देवांची पूजा कराल तेव्हा देवांना देवा पंचामृताने स्नान घातल्यानंतर तुम्हाला जे देव आहे तर ते दे� देव यावेळेस घटी बसले जातात त्यासाठी विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर रोज तुम्हाला देव हलवायचे नाहीत आपण जेव्हा घट उद्यापन घट जेव्हा उठवू ते घट विसर्जन झाल्यानंतरच तुम्हाला हे देव हलवायचे आहेत यानंतर आपण नैवेद्य दाखवून आहे देवीला दे जे घटाला आहे तर ती, ती पहिली माळ जी आहे तर ती विड्याची पानाचीच दाखवली जाते त्यासाठी पहिली माळ विड्याच्या पानाची घालायची आहे त्यानंतर तुम्ही इतर फुलांच्या देखील घालू शकता नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे देवीची आरती करून घ्यायचे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे अखंड दिवा देखील आपण एकदा लावल्यानंतर तो आपल्याला नऊ दिवस हलवता येणार नाही नऊ दिवस त्याच ठिकाणी आपल्याला अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे यानंतर नऊ दिवस फक्त आपल्याला देवीची पंचोपचारे पूजा करायची आहे म्हणजे दिवा लावायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे नैवेद्य दाखवायचे फुलांची माळ घालायचे अशी आपल्याला सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे देवीसमोर अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे घटाला पाणी घालायचं आहे बरेच जण काय करतात घटाला पाणी घालत असताना नारळ काढून घटामध्ये पाणी ओततात परंतु असं करायचं नाही कारण की एकदा घट बसल्यानंतर त्याचा नारळ हलवला जात नाही तुम्हाला घटाला पाणी घालायचं असेल तुम्ही मातीला हात लावून पाहायचं आहे माती जास्त कोरडी पडली असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता आपण जो घट बसवलेलं आहे त्यातलं पाणी झिरपून देखील खाली येत असतं त्यासाठी तुम्ही जास्त पाणी घालायची गरज नाही नारळ आपल्याला हलवायचं नाही पाणी खूपच माती कोरडी वाटत असेल तर तुम्ही घटाच्या चोभ होत नुसतं हाताने पाणी शिंपाडू शकता अशा प्रकारे तुम्हाला घटाला पाणी आणि माळ दररोज करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ